लेटेस्ट न्यूज या साप्ताहिकाचा शुभारंभ शासकीय विश्रामगृह इथं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. लेटेस्ट न्यूज या साप्ताहिकाचा शुभारंभ नॅशनल एज्युकेशन अँड सोशल ट्रस्टचे संस्थापक सचिव डॉक्टर हाजी अली शेख यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे होते. या प्रसंगी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मेहबूब तांबोळी, बाळासाहेब वाघमोडे, विजयकुमार उघडे, राम गायकवाड, जगकप्पा कांबळे, बाबूलाल सरे, लतीफ नदाफ, इक्बाल शेख, मुजाहिद लष्करवाले, दर्शना गायकवाड, नसीमा शेतसंधी, नजीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. लेटेस्ट न्यूज या साप्ताहिकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संपादक अशफाक शेख यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला. याप्रसंगी मान्यवरांनी या लेटेस्ट न्यूज साप्ताहिकाच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. संपादक अशफाक शेख यांनी लेटेस्ट न्यूजच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकाशन सोहळ्याला प्रसारमाध्यम क्षेत्रातील विविध पत्रकार तसंच सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अल्लाह ताला का जो है हमारा काम जो था वो उसको अल्लाह ने सक्सेस दिया और अभी मुझे उम्मीद है कि अभी जो पेपर में ये लेटेस्ट न्यूज निकाले हुए हैं अब लेटेस्ट न्यूज नहीं होते हुए यानी इससे बढ़कर अभी वो आगे बढ़ेंगे और पेपर अच्छा चलेगा ऐसा मैं अल्लाह से दुआ करता हूँ और अपना जो लफ्ज है खत्म करूँ. एखादं पत्रक कसं काढायचं आणि त्याच्यासाठी जो काही खर्च येतो किंवा ते पत्रक बाजारात येत असताना त्याला जी काही कसोटी असते किंवा त्याला जे काम करावं लागणार आहे ते खूप कष्टाचे आहे. आपण या ठिकाणी सोलापुरावाटी जर बघितलं तर सगळं जवळजवळ आता पोर्टल स्टेजवरच रोजच्या रोज नाही म्हणलं तरी 50-60 साप्ताहिक दैनिक झालेले आहेत. पोर्टल साईडवर पण या ठिकाणी टिकणं महत्वाचं आहे आणि ते टिकत असताना त्यामध्ये प्रामाणिकपणा आणि सत्य जे काही समोर येणारी सत्य जी बाजू आहे त्या बाजूला या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं हाताळणार आहोत मग त्या ठिकाणी ती सत्यता या ठिकाणी जाणून घेत असताना किंवा सत्यता तुम्ही बाहेर काढत असताना एखाद्या बातमीचं तर त्या ठिकाणी तुमचा जीवाला धोका होऊ शकतो तुमच्यावर या ठिकाणी अधिक क्लेम होऊ शकतात या ठिकाणी वेगवेगळे अडचणी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. मी जेव्हा 1987 मध्ये 10वी पास झालो सर त्यावेळेस पुढचे शिक्षण घेण्यासाठी ती आर्थिक परिस्थिती सुद्धा आमची नव्हती. त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी नुकतीच शाळा चालू करून 4-5 वर्ष झाले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो की डॉक्टर साहेब असायचं आहे तुम्ही 10वी पास आहे आणि त्यांच्या वडिलांचे मित्र सुद्धा होते. त्यांनी म्हणले आमच्या शाळेत तुम्ही या. मी म्हणलो साहेब आमचं डीएड नाही आहे काम करण्यासाठी मला नेहमी मार्गदर्शन करणारे सुबोधजी वाघमोडे साहेब यांचं नेहमी सहकार्य लाभत आहे आणि पुढे सुद्धा लाभेल अशी मी अपेक्षा करतो.